नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राचा उर्वरित भाग या ठिकाणी बघत आहोत. काल आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, कोणकोणते घटक त्यामध्ये समाविष्ट होतात, या सर्व घटकांचा थोडक्यात आपण आढावा घेतलेला आहे. तर मॅक्रो स्टडी ही या ठिकाणी आपण कशाप्रकारे करतो, कोणकोणत्या घटकांचा त्यामध्ये अभ्यास करतो, या सर्व घटकांचा समावेश आपण म्हणतो की त्याला नेचर किंवा स्वरूप असं म्हटलं जातं. तर सर्वसाधारणपणे या स्थूल अर्थाचे स्वरूप बघताना कोणकोणते घटक समाविष्ट होतात, त्या घटकांचा विचार आज या ठिकाणी आपण करूयात. सर्वसाधारणपणे स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाचे जे घटक आहेत ते आपण या लक्षात घेऊ की अर्थव्यवस्थेतली एकूण मागणी आणि एकूण पुरवठा, एकूण पुरवठा हा घटक जर लक्षात घेतला तर याची मॅक्रो स्टडी कशी केली जाते. आपण काल बघितलं आहे की मॅक्रो स्टडी म्हणजे एकूण बचत, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण जे काय असेल उपभोग असेल, तर समग्ररित्या स्टडी करणं किंवा सर्वांचा मिळून एकत्रित अभ्यास करणं. मग या ठिकाणी आपण जर एकच घटक असे घटक घेतले तर एकूण मागणी, एकूण पुरवठा, हा या ठिकाणी आपण स्थूल अर्थशास्त्राचा भाग. तर एकूण मागणी आणि एकूण पुरवठा विचार करताना कोणकोणते घटक त्यात ॲड होतात किंवा समाविष्ट होतात, याचा थोडक्यात आपण आढावा घ्यात. साधारणपणे एकूण मागणी म्हटलं तर या ठिकाणी अर्थव्यवस्थेतली एकूण मागणी दोन प्रकारची असते. साधारणतः आपण पाहतो की भांडवली वस्तूची मागणी, भांडवली वस्तूची मागणी आणि उपभोग्य वस्तूची मागणी, उपभोग्य वस्तूची मागणी. आता ही कोणती मागणी? एकूण मागणी घ्यायची. आणि म्हणून या ठिकाणी आपण भांडवली वस्तूची एकूण मागणी, उपभोग्य वस्तूची एकूण मागणी, म्हणजेच अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी. आता भांडवली वस्तूची मागणी म्हणजे कोणती? साधारणपणे आपण चैनीच्या ज्या वस्तू असतात त्याला आपण भांडवली वस्तू म्हणतो. उदाहरण मोबाईल आहे, सायकल आहे, मोटरसायकल आहे, टी व्ही आहे, हे ज्या काही चैनीच्या वस्तू येत आहे यांना आपण भांडवली वस्तू म्हणतो. मग अर्थव्यवस्थेत उपभोक्त्यांची दोन प्रकारची मागणी असते, एक भांडवली वस्तूची किंवा आणि उपभोग्य असते. दोन्ही मिळून मागणी असते आणि दोन्ही मिळून जी मागणी असते त्यालाच आपण अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी म्हणतो. याला एकूण मागणी, ॲग्रिगेट डिमांड असं म्हणतो. म्हणून अर्थव्यवस्थेतली उपभोक्त्यांची भांडवलीची वस्तू, भांडवली वस्तूची मागणी, उपभोग्य वस्तूची मागणी आणि याचबरोबर काही सेवा, म्हणून वस्तू व सेवांची मागणी, म्हणजेच एकूण वस्तूंची व एकूण सेवांची मागणी म्हणजेच अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी आहे. तर अशा प्रकारे आपण मागणीचा घटकांचा विचार करताना भांडवली वस्तूची मागणी येते, उपभोग्य वस्तूची मागणी येते आणि सेवांची या ठिकाणी मागणी येते आणि एकूण त्या ठिकाणी ती मागणी ठरते. तर या एकूण मागणीचा विचार आपण या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रात करतो. आता साधारणपणे आपण जी आपली जी एकूण मागणी असते अर्थव्यवस्थेतली उपभोग्य वस्तूची आणि भांडवली वस्तूची मागणी, ही कशावर अवलंबून असते साधारणपणे? तर देशातील या ठिकाणी देशातील रोजगार पातळीवर, देशातील रोजगार पातळीवर अवलंबून असते. आता रोजगार पातळी म्हणजे काय? मिळणारे उत्पन्न. रोजगार म्हणजे मिळणारे उत्पन्न, म्हणजेच उत्पन्न पातळीवर अवलंबून असते, म्हणजेच उत्पन्न पातळीवर अवलंबून असते. एकूण मागणी कशावर अवलंबून असते? आपल्या रोजगार पातळीवर किंवा उत्पन्न पातळीवर. आता कशी डिपेंड असते? साधारणपणे रोजगार जर त्या ठिकाणी वाढला, रोजगारात वाढ झाली तर काय होईल? आपल्या उत्पन्नात वाढ होईल आणि उत्पन्नात वाढ झाली म्हणजे एकूण मागणीत वाढ होईल. ठीक आहे, एकूण मागणीत वाढ, भांडवली वस्तू आणि चैनीच्या वस्तू आणि उपभोग्य वस्तू, साधारणपणे एकूण मागणीत वाढ. ठीक आहे, देशातील एकूण रोजगारात, ठीक आहे, रोजगार पातळी वाढली म्हणजे रोजगारात वाढ झाली तर लोकांच्या उत्पन्नात वाढ होते आणि लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली म्हणजे एकूण मागणीत वाढ होते. म्हणून एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण मागणी असे स्थूल अर्थशास्त्रातले हे घटक आहेत. आता साधारणपणे याच्या उलट जर केलं, रोजगारात घट झाली, ठीक आहे, आता जसं आता लॉकडाऊन आला किंवा कोविड-19 प्रभाव झाला तर काय झालं? अनेक कंपन्या, उद्योग संस्था हे बंद झाल्या किंवा बंद पडल्या, तर याच्या माध्यमातून काय झालं? मग रोजगारात घट झाली.
आता रोजगारात घट झाल्यामुळं काय लोकांच्या उत्पन्नातसुद्धा घट होणार किंवा घट झाली, आता सध्या घट झाली, म्हणजे एकूण मागणी काय झाली आपली घटली, म्हणजे मागणीसुद्धा घट झाली, म्हणजे मागणीत काय झाला परिणाम घटण्यावर झाला. म्हणजे एकंदरीत आज जर पाहिलं तर आता आपण जर अभ्यास केला तर रोजगाराचा अभ्यास केला तर एकूण रोजगार घटलेला आहे, एकूण उत्पन्न घटलेलं आहे, म्हणून लोकांच्या यामुळे मागणीसुद्धा घट झाली. मग आता मागणीत घट झाल्यानंतर पुढं काय परिणाम होतात, एकूण उत्पादन घटतं आहे की नाही, उद्योग संस्थांचं उत्पादन घटतं, सरकारचं उत्पादन घटतं, मग त्याचा परिणाम काय होतो, ज्या काही वस्तू व सेवा असतील त्या आपल्याला कमी प्रमाणात मिळतात किंवा महाग स्वरूपात मिळतात, म्हणजे एकूण त्याच्या विक्रीवर निर्यातीवर उत्पादन क्षमतेवरसुद्धा परिणाम होतात, म्हणजे अर्थव्यवस्थेतल्या अनेक घटकावर त्याचा परिणाम होतो. मग हे कोणते, मग रोजगारावर प्रभाव टाकणारे घटक कोणते, उत्पन्नात घट करणारे किंवा प्रभावित करणारे घटक कोणते, उत्पन्नात त्यानंतर मागणीवर प्रभाव टाकणारे घटक कोणते, या सगळ्या घटकांचा अभ्यास हा कशात होतो, स्थूल अर्थशास्त्र. मग याला काय म्हणायचं आपण मॅक्रो स्टडी, ठीक आहे, याला म्हणायचं मॅक्रो स्टडी. तर एकंदरीत आपण या मॅक्रो स्टडीचा अभ्यास या ठिकाणी अशा प्रकारे करतो. तर सर्वसाधारणपणे जर विचार केला तर आता आपल्या या भांडवली वस्तूची उपभोग्य वस्तू मागणी किंवा रोजगार याचा विचार केला तर देशातील कोणकोणत्या घटकावर परिणाम होतो, देशातील उपभोक्ते ठीक आहे, त्यानंतर उद्योग संस्थावर परिणाम होतो, ज्या काही उद्योग संस्था कंपन्या जे काही घटक असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी परिणाम होतो, त्याच्यानंतर सरकार, हे सगळे घटक प्रभावित होतात. आणि म्हणून यांचा या सर्व घटकांचा अभ्यास आपण समग्ररित्या, एकूण उपभोक्त्यांचा अभ्यास करतो, उद्योग संस्थांचा अभ्यास करतो, सरकारचासुद्धा या ठिकाणी अभ्यास करतो, एकंदरीत या सर्व घटकांचा अभ्यास आपण या स्थूल अर्थशास्त्र करतो. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे स्थूल अर्थशास्त्र हे स्वरूप आपण थोडक्यात सांगू शकतो की यामध्ये उत्पन्न पातळीचा, एकूण मागणीचा, एकूण रोजगाराचा आणि एकूण त्या ठिकाणी सर्व घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. ह्यालाच आपण थोडक्यात हे स्थूल अर्थशास्त्राचं स्वरूप किंवा नेचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स असे एखादे आपण म्हणू शकतो. साधारणपणे हा या ठिकाणी थोडक्यात या स्वरूपामध्ये असणाऱ्या काही महत्त्वाच्या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. तसं पाहिलं तर स्थूल अर्थशास्त्राचं जर पाहिलं तर एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण भांडवली भांडवल किंवा एकूण गुंतवणूक, एकूण निर्यात आहे का, सगळे काही जे काही महत्त्वाचे घटक आहे एकूण म्हणजे समग्ररित्या, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे सर्व क्षेत्रांचं उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, तर अशा प्रकारे सर्व घटकांचा अभ्यास, या एकूण घटकांचा अभ्यास किंवा समग्र घटकांचा अभ्यास म्हणजे स्थूलशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र. तर अशा प्रकारे या अर्थशास्त्राचं स्वरूप आपल्याला थोडक्यात या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक होतं, ते आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. तर येथे नेचर किंवा स्वरूप हा स्थूल अर्थशास्त्र संपूयात. साधारणपणे या स्वरूपामध्ये या घटकांचा अभ्यास होतो एवढं आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आपण पुढचा घटक नंतरच्या पिरियडला बघूयात. धन्यवाद.